अजित पवार यांनी काल पुण्यामध्ये शक्ती प्रदर्शन करत कोल्हापूरमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना फुटली तेव्हा सत्तेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीच्या 52 आमदारांच्या सहीचं पत्र दिल्याचा गौप्यस्फोट केला. त्याचसोबत हे जर खोटं असेल तर आपण राजकारण सोडू असं अजित पवार म्हणाले. त्याचसोबत आमदारांच्या सह्यांचं पत्र दिल्याचं खरं असेल तर तुम्ही राजकारण सोडणार का असा सवाल अजित पवारांनी शरद पवारांचं नाव न घेता उपस्थित केलाय. खर तर उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार ज्या दिवशी पडत होत त्याच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच्या सगळ्या आमदारांनी एका दुसरा राहिला असेल पण सगळ्या मंत्र्यांनी सगळ्या आमदारांनी एक पत्र तयार केलं आणि नेत्यांना दिलं की महायुतीमध्ये सामील व्हा. हे खोटं असलं राजकारणात निवृत्त होईल आहे कुणाची तयारी आणि खरं असलं तर मग जे खोटं बोलतात त्यांनी राजकारणात निवृत्त झालं पाहिजे आहे तयारी की बाबा अजित पवार आणि त्या बाकीच्यांनी का अशा प्रकारचा निर्णय घेतला. काही जण सांगतात की आमच्यावर दबाव होता अशी टीका आमच्यावर केली जाते. जरूर आमच्यावर दबाव होता. आमच्यावर लोकांची कामं पूर्ण करण्याची दबाव होता. 2.5 वर्षात आम्ही सरकारमध्ये काम करत असताना हाती घेतलेली जे कामं होती ती पूर्ण करण्याचा दबाव होता. आमदारांचे स्थगिती मिळालेली कामं स्थगिती उठण्याच्या करता दबाव होता. आम्ही कुठल्या दबावाला भीक घालणारी माणसं नाही आहे. आम्ही पण मराठ्याची औलाद आहे. आम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहोत आणि त्याच्यामुळं हे जे काही वेगवेगळ्या प्रकारची आमची बदनामी करण्याचं काम चाललंय मित्रांनो त्याच्यामध्ये अजिबात काही तथ्य नाही. महाराष्ट्राला माहिती आहे मी जे बोलतो ते खरं बोलतो आणि वस्तुस्थितीला धरून बोलतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.